नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपले सर्वांचं हार्दिक स्वागत। गणिताचा आज अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आपण पाहणार आहोत, सर्ट्स आणि इंडायसेस, ज्याला आपण मराठीमध्ये कर्णी आणि घातांक असं म्हणतो। यावर आधारित काही प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात, जसं की चढता क्रम, उतरता क्रम, सर्वात लहान कर्णी कोणती, सर्वात मोठी संख्या सांगा। तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात येईल, अतिशय बेसिक कन्सेप्टपासून आपण शिकणार आहोत। कर्णीचं चिन्ह तर सर्वांना माहीत आहे, ती कळण्यासाठी अगोदर तुम्हाला काय माहीत पाहिजे लक्ष द्या, याचं बेसिक, मग आपल्याला असे प्रश्न सोडवायचे। वर्गमुळात 50 मायनस वर्गमुळात 98 प्लस वर्गमुळात 162 बरोबर किती, बघता क्षणी उत्तर आलं पाहिजे। 7 वर्गमुळात 2 आन्सर, हे तुम्हाला आजच्या आजच येणार, तास शेवटपर्यंत करायचा फक्त। नेक्स्ट, नेमकं हे कसं येतं आहे या प्रश्नाची उत्सुकता तुम्हाला लागली असेल, तर त्यासाठी काही बेसिक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। तर ते बेसिक काय आहे ते पहा। नंबर 1 परिमेय संख्या कशाला म्हणतात सांगा, याला आपण रॅशनल नंबर असं म्हणतो। परिमेय संख्येला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, रॅशनल नंबर। रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्या। आता परिमेय संख्या म्हणजे ज्या संख्येचं वर्गमूळ, ज्या संख्येचं वर्गमूळ आपल्याला गणिती प्रक्रियेने काढता येते त्याला परिमेय संख्या म्हणतात। उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलो, सांगा रे वर्गमुळात 9 किती होतात, सांगा रे वर्गमुळात 196 किती होतात, सांगा रे वर्गमुळात 625 किती होतात, तुम्ही एका मिनटात सांगू शकता। बरोबर आहे, वर्गमुळात 9 याचं वर्गमूळ किती आलं रे 3, वर्गमुळात 196 14 वर्ग आहे म्हणून याचं वर्गमूळ 14 आहे, 625 वर्गमूळ 25 आहे, राईट सर, काढता आलं आपल्याला, कारण आपल्याला गणिती प्रक्रिया म्हणजे काय माहीत आहे। या ठिकाणी समजा मी जर लिहिलं 3 × 3 आणि वर्गमूळ काढा, तर या 2 3 पैकी 1 3 बाहेर घेतात, बरोबर का नाही। घनमूळ काढा म्हणल्यावर 3 पैकी 1 अवयव असतो, वर्गमूळ म्हणल्यावर 2 पैकी 1 अवयव। बघा ना, 625 तुम्ही 25 का लिहिले, कारण 625 मी त्या चिन्हामध्ये जर लिहिलं 25 × 25 तर 625 होतं। मग वर्गमुळात 25 × 25 याचं वर्गमूळ काढा, चला तर या 2 अवयवापैकी 1 अवयव बाहेर घ्यायचा, बस उत्तर किती आलं सांगा 25, ठीक आहे। म्हणून ज्या ज्या संख्येचं वर्गमूळ आपल्याला गणिती प्रक्रियेने काढता आले या सर्व संख्यांना परिमेय संख्या म्हणतात। परिमेय संख्या म्हणजे ज्या संख्या पिछेद क्यू स्वरूपात व्यक्त करता येतात, ज्याचा छेद हा शून्येतर एखादी संख्या असतो, बरोबर आहे। उदाहरणार्थ पी छेद क्यू, परंतु क्यू इज इक्वल नॉट टू 0 अशी कोणती बी संख्या परिमेय संख्या असते। उदाहरणार्थ काय सांगा, 25 या ठिकाणी लिहिलं 100 वर्गमूळ काढा, परिमेय संख्या आहे 5/10, बरोबर आलं का पहा, 25 × 5 = 100 पहिल्या धड्यामध्ये पुन्हा परिमेय संख्या शिकायचं, याचं दशांश रूप आवर्ती असते, ते दर्शवण्यासाठी बारचं चिन्ह द्यावं लागते, बरोबर। उदाहरणार्थ ही परिमेय संख्या आहे का नाही सांगा, 0.33 त्याच्या डोक्यावर बार म्हणायचा आहे, बरोबर का, याचा अर्थ काय या बारचा, इथं 3 3 3 3 बरंच रिपिटेशन आहे, पुढं किती बी लिहू शकता कटाळा येऊ असतो, बरोबर। आणि ज्या संख्येच्या डोक्यावर असा बार देता येत नाही, म्हणजेच ज्याचं दशांश रूप अनावर्ती असतंय, त्याला अपरिमेय संख्या, त्याला इरॅशनल नंबर असं म्हणतात। आता बघा, परिमेय संख्या आपल्या सर्वांना कळाल्या, आता आहे अपरिमेय संख्या। मी बघा दमदम, ज्या प्रश्नाची तुम्ही वाट पाहिली त्या प्रश्नाकडे मी कसं चाललो, हळूहळू पहा, म्हणजे पहिले बेसिक कव्हर असेल तर प्रश्न 10 हो का 15 सोडवायला तुम्हाला ताण येणार नाही, बरोबर आहे। तर अपरिमेय संख्या म्हणजे काय, परिमेय संख्येची व्याख्या काय पाहिली आपण, ज्या संख्येचं वर्गमूळ गणिती प्रक्रियेने काढता येतं आहे त्याला तुम्ही परिमेय नाव दिलं, मग त्याच्या उलट ज्या संख्येचं वर्गमूळ गणिती प्रक्रियेने काढता येत नाही त्याला म्हणतात अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर। उदाहरणार्थ तुला 625 वर्गमूळ आलं ना, तू वर्गमुळात 2 काढ, बघ 2 वर्गमूळ एवढ्या मोठ्याचं यायला म्हणलं, याचं यायला पाहिजे, सांग वर्गमुळात 3, सांग वर्गमुळात 5, सांग वर्गमुळात 7, काढता येते वर्गमूळ, यायले लक्षात, म्हणजे वर्गमुळात 2 वर्गमूळ नाही काढता येत गणिती प्रक्रियेने। मग काढायचंच झालं तर कॅल्क्युलेटरचा उपयोग करावा लागतो, किंवा गणितामध्ये लॉग टेबल असते, लॉग माहीत असेल का ऐकलं असेल, या लॉग टेबलचं सहकार्य घ्यावं लागते, बरोबर आहे। गणिती प्रक्रियेने याचं वर्गमूळ काढता येत नाही म्हणून यांना काय म्हणतात, अपरिमेय संख्या,
आता चला विषयाकडे। मग याच अपरिमेय संख्यांना तुम्ही करणी असं म्हणू शकता। काय म्हणू शकता? करणी। वा, नाव ऐकलं असेल करणी, पण गावाकडं कोणातरी कोणतरी करणी करत इथं वेगळी करणी करायची आपल्याला, बरोबर? आणि जैसी करणी वैसी करणी, तो करणी हम अच्छी करेंगे, बरोबर आहे का ना? तो फिर हमें अच्छा ही मिलेगा। चला, हीच करणी शिकताना आपल्याला या घातांकाचा सुद्धा नियमाचा काय उपयोग होणार आहे। जसे घातांकाचे नियम पाहिले ना रे आपण, पाया समान असताना गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते, पाया समान असताना भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी होते, बरोबर आहे? नियम झालेले आपल्याला हे माहीत आहे। पुन्हा ए छेद बी असेल, या कंसाचा घात एम असेल, तर याचा अर्थ एचा एमओ असतो आणि बीचा बी एमओ असतो का नाही? दोघांचा वर्ग करावा लागेल ना। येस, हे आपले नियम पाहिलेले आहेत, त्याची काही ताण घ्यायची गरज नाही। आता पाहू करणीचं बेसिक। मी लिहिलो इथं समजा घनमुळात 7, लक्ष द्या। ह्याच्यामध्ये जे एक नंबरला तुम्हाला 7 दिसायले, 7 या चिन्हाच्या मध्ये, या 7 म्हणायचं सरकार कर्णिस्थ संख्या। हे जे 3 दिसायले, 3 दिसायले का याच्या मधात, ह्याला म्हणतात कोटी। काय म्हणतात? 3 नंबरला जे चिन्ह दिसायले चिन्ह हे, यालाच म्हणतात कर्णी चिन्ह। कशा चिन्ह आहे? कर्णीचं चिन्ह, बरोबर आहे? शिकायचे नंतर आपल्याला की जिथं कर्णींचा कोटी सारखा असतो, बरोबर आहे, त्यांचीच आपल्याला बेरीज वजाबाकी करायची, सजातीय कर्णी म्हणतात त्याला। त्याच्यात लहान मोठेपणा ठरवायचा आहे। सध्या लक्ष द्या, 7 ही कर्णिस्थ संख्या आहे, 3 हा त्याचा कोटी आहे, आणि जे चिन्ह दिसायले आपल्याला वर्गमुळासारखं, हे यालाच कर्णी चिन्ह असे म्हणतात। इतपस्तोर कोणला ताण? पुढचा टॉपिक बेसिकमधला, तुम्हाला काय माहीत पाहिजे? पहिली घटना माहीत पाहिजे की बाबा 3 वर्गमुळात 3 लिहिले, आणि नंबर 2 मी अंडर रूट म्हणजे याचं क्यूब रूट काढायचे तुम्हाला 5। तर या दोन संख्येमध्ये जमीन आसमानचा फरक आहे, मान्य करा। इथं जे हे का नाही भैया, ही जी 3 आहेत याला पूर्णांक संख्या असं म्हणायची, ही 3 पूर्णांक आहे, आणि हे वर्गमुळात 3 अपरिमेय संख्या आहे, बरोबर आहे? या दोघांचा अर्थ होतो 3 गुणिले वर्गमुळात 3, आणि याचा अर्थ तसा होते का सांगा, बरोबर आहे? याचा अर्थ होतो हे 3 आहे ना, 3, 5 घनमूळ काढा, 5 याचा अर्थ आलाय का? म्हणून 3 जर या ठिकाणी लिहिलेले असतील याच्या मधात, तर याचा अर्थ घनमूळ। काहीच लिहिलेलं नाही का? मग वर्गमूळ। 4 लिहिले का? चौथे मूळ। मग याचा अर्थ कसा होते ते पहा एकदा। आता सध्या आता मी लिहिलं 5 डोक्यावर 1/3 पावर, यालाच असं लिहू शकतो, बरोबर आहे का सांगा? ज्याला माहीत नाही त्याला सांगायचं आपल्याला की 5 डोक्यावर 1/3 जरी असले, याचाही अर्थ होतो 5 घनमूळ काढा, आणि या 3 तुम्ही घात म्हणू शकता, कोटी म्हणू शकता, जे काय। उदाहरण पहा, आता मी इथं संख्या लिहिलो काही, तुम्ही सांगा वर्गमुळात 5 आहे, याचा अर्थ सांगते कोणी? 5 डोक्यावर काय आहे? 1/2, म्हणजेच याचा घात किती आला? घात आला 1/2, किती आला घात? हे लक्षात घ्या, याचा अर्थ वर्गमूळ काढा। म्हणजेच परीक्षेत जर 25 डोक्यावर 1/2 आले ना, तर तो बरोबर किती लिहायचे रे? 5। म्हणजेच वर्गमुळाचं जे साईन आहे हे, बरोबर आहे, इथं काहीच नाही, म्हणजे 1/2 पावर आहे। आणि ज्या संख्येच्या डोक्यावर 1/2 घात असतो वर्गमूळ काढा, ज्याच्या डोक्यावर 1/3 घात असतो घनमूळ काढा, ज्या संख्येच्या डोक्यावर 1/4 घात असतो चौथं मूळ काढा, ज्या संख्येच्या डोक्यावर 1/5 घात असतो याचा अर्थ 5वं मूळ काढा। किती घात आहे? 5वा, तरी बी 2। खरं आहे ना, 2 वेळेस गुणाकार करा, 2 × 2 × 2 × 2 × 2 2 × 4 = 4 × 8 = 8 × 2 = 16 × 2 = 32। हो नाही, एक जमा आहे, 2 वेळेस गुणाकार, 2 × 5 = 10 होते, जमलं मग लाला। 2 × 2 × 2 × 2 × 2 2 × 2 = 4 × 2 = 8 × 2 = 16 × 2 = 32 किती झाले मोज? म्हणून इथं 32 जर लिहिले, आणि या ठिकाणी जर मी 5वा पावर लिहिला, तर तो काय करायचं? हे काय दाखवायले आपल्याला की 32चं 5वं मूळ काय आहे?
तुला फक्त वर्गमूळ आणि घनमूळच माहीत आहे, दोघांपैकी एक घ्याच, पाचा पाचा पंचवीस, दोन पाचपैकी पाच, पाच गुणिले पाच गुणिले पाच, तीनदा आलं तर एकदा घेतोस, घनमूळ झालं। मग तसं चारदा घेतलं त्याच्यातला एक अवयव काढला तर चौथं मूळ, यायले लक्षात। आता तू सांगशील, या ठिकाणी मी लिहितो, तू सांग आता, इथं लिहिलं घनमुळा तीन, बरोबर सांगा, तीनचा एक छेद तीन, घात किती आला, एक छेद तीन। नंतर लिहितो चौथ्या मुळात पाच, पाचवर किती लिहू, एक छेद चार, घात किती आहे, एक छेद चार। लक्षात, यालाच असं लिहितात हे तुम्हाला कळलं पाहिजे। याचा फायदा काय, मग हे तुम्हाला माहीत असल्या फायदा काय होता याचा ते पहा। परीक्षेत असा प्रश्न येते, वर्गमुळात या ठिकाणी लिहितो सात, पुन्हा घनमुळात, पुन्हा चौथ्या मुळात, बरोबर किती, बरोबर किती। आता तुला कळलं पाहिजे इथं काय रे, काही नाही म्हणजे दोन, आणि इथं कोणतं चिन्ह असतं याच्या मधात, गुणाकाराचं, म्हणून इथं लिहायचे सात हो, आणि या ठिकाणी पावर किती आहे म्हणला, एक छेद दोन गुणिले, इथं किती आहे सांग, एक छेद तीन गुणिले, इथं किती आहे सांग, एक छेद चार घात आहे त्याचा, बरोबर उत्तर आहे त्याचं सात, बेत्रिक सहा साईन चौक चोवीस, गुणाकारात छेदा छेदाचा गुणाकार, अंश अंशाचा गुणाकार, अंशाचा किती आला, एक गुणिला एक गुणिला एक, एक बरोबर का, आणि छेदाचा, म्हणून याचं उत्तर काय आलं, सातचा डोक्यावर एक छेद चोवीस वाघा, सातच्या डोक्यावर एक छेद चोवीस वाघा, हे लक्षात। कारण जितके हे चिन्ह लिहिशील त्याच्यामध्ये गुणाकाराचं साईन असते, आणि इथं जे पावर आहे काही नाही म्हणजे वर्गमूळ म्हणजे दोन, एक छेद दोन, इथं तीन आहे म्हणजे घनमूळ, चार आहे म्हणजे चौथं मूळ, त्याला लिहितात कसं असं, आता पुढचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा। शुद्धकरणी म्हणजे काय, मिश्रकरणी म्हणजे काय, सजातीय करणी म्हणजे काय, आणि विजातीय करणी म्हणजे काय। याचा फायदा दोन मिनिटात कळेल, पहा लक्ष द्या, चार कन्सेप्ट आपले आता या ठिकाणी क्लिअर होणार आहेत। शुद्धकरणी कशाला म्हणायचं, मिश्रकरणी कशाला म्हणायचं, सजातीय करणी कशाला म्हणायचं, आणि विजातीय करणी का महत्त्वाचं आहे, कारण सजातीय जर कळालं तर तुम्हाला समजेल सजातीय करणींचीच बेरीज वजा बाकी होती, कोणाची बी नाही। किती सोपं आहे बघा, आता ज्या करणी फक्त या चिन्हामध्ये तुला दडलेल्या दिसायल्यात, उदाहरणार्थ मी इथं लिहिलं वर्गमुळात दोन म्हणायचं शुद्धकरणी, इथं लिहिलं मी घनमुळात पाच शुद्धकरणी, चौथ्या मुळात आठ बरोबर आहे शुद्धकरणी, ही करणी आहे हे तर पहिल्यांदा कळत असेल, बरोबर आहे का नाही, ही करणी आहे का सांगा, वर्गमुळात पंचवीस, उत्तर नाही, का सांगा, कारण पंचवीसचं वर्गमूळ काढता येते की रे, पाच ती परिमेय संख्या आहे, परिमेय संख्या करणी नसते, अपरिमेय संख्या करणी असते, मग ही अपरिमेय, दोनचं वर्गमूळ दाखव काढून, नाही काढता येत, पाचचं घनमूळ दाखव, नाही आठचं चौथं मूळ सांग, नाही सांगतायत, यायले लक्षात, चौथं मूळ नाही सांगतायत, आठचं घनमूळ सांगतायत, चौथं मूळ सांगतायत नाही, ही शुद्ध करणे। आणि मिश्र कशी असते, त्याच्यासोबत एक पूर्णांक आहे, आता हेच लिहितो मी, पण असं लिहितो तीन वर्गमुळात दोन, बघत इथं हा तीन पूर्णांक आहे, वर्गमुळात दोन अपरिमेय संख्या आहे, एकटा आले का हे, नाही, दुसरं बघ पाच वर्गमुळात सात, तिसरं लिहितो इथं आठ किंवा चार लिहा, काय जे काय लिहायचं ते लिहा, तीन आणि चौथ्या मुळामध्ये पुन्हा एकदा आठ लिहिले, हिला काय म्हणायचं सांगा, मिश्र करणी, कारण याच्यात एक पूर्णांकासोबत करणी बी आलेली आहे, अपरिमेय संख्या आली, या दोघांमध्ये गुणाकारात चिन्ह असतं इथं, बरोबर आहे का नाही सांगा, इथं बी आठचं चौथं मूळ आहे, सातचं सात बरोबर आहे, पाच गुणिले वर्गमुळात सात आहे, आणि तीन गुणिले वर्गमुळात दोन, याचा अर्थ इथं तसं होतं का दाखवा, नाही, म्हणून ही शुद्ध करणी, ही मिश्र करणी, दिसताच कळायला यार। आता सजातीय करणी म्हणजे काय, मग तर सजातीय म्हणजे लक्ष दे, काल आपण शिकलो होतो पाय बैजिक राशी एक्स, एक्सचा कार्यक्रम शिकला होता, बस इथं बघा ना, पाच वर्गमुळात दोन अधिक तीन वर्गमुळात दोन, किंवा इथं कॉमा देतो पहिल्यांदा, म्हणजे तुला सजातीय शिकवा, ह्या दोन सजातीय आहेत का नाही, उत्तर आहेत, कशावर ओळखायचं, या पाचून नाही, हे वर्गमुळात दोन दिसायले,
इथे वर्गमुळा दोन दिस आहेत. मग तू जर याला दोन मिनिटासाठी एक्स गृहित धरलं तर इथं पाच एक्स आहेत आणि इथं तीन एक्स आहेत. बेरीज होते की रे, बरं आहे का नाही? कोणतंही लिहि, दुसरं उदाहरण देतो मी या ठिकाणी. सात वर्गमुळात तीन कॉमा चार वर्गमुळात तीन, सजाती आहे का नाही? आहे. मग या सजातीय करणींची बेरीज बी करता येते आणि वजाबाकी बी करता येते. बिंदास म्हणायचं पाच आणि तीन आठ वर्गमुळात दोन जशास तसे. आठ वर्गमुळात दोन, वजाबाकी करा. सातमधून चार गेले, तीन वर्गमुळात जशास तसे तीन. बरोबर आहे का नाही सांगा? तुम्ही याला वाय समजलं तर हे सात वाय वजा चार वाय वजाबाकी होते. कोणत्या वर्गमुळात तीनला फक्त संघ वागवायचं आपल्याला. सजातीय करणींचीच बेरीज वजा बाकी होती. आता विजातीय म्हणजे काय ते पहा. म्हणजे तुला कळलं, मी इथे लिहिलं पाच वर्गमुळात दोन अधिक, करून दाखव आता, इथं लिहिलं तीन वर्गमुळात तीन, होईन का बेरीज? ही सजातीय करणी आहे का नाही? का नाही? कारण इथं वर्गमुळात दोन आहे आणि तिथं वर्गमुळात तीन आहे. म्हणजे जर याला एक्स मानलं तर हे पाच एक्स आहे आणि याला वाय मानलं तर हे तीन वाय आहे. मग पाच वय पाच एक्स आणि तीन वायची बेरीज होती का? नाही होणार, कारण चल सारखे नाहीत. तसं हे वर्गमुळात दोन वर्गमुळात तीन सारखं आहे का? नाही. इथं बघ कसं होतो, याचा अर्थ हे काय म्हणायला माहिती आहे का? वर्गमुळात दोन कितदा आहेत? पाच दा. इथं वर्गमुळात दोन कितदा आहेत? तीन दा. मग वर्गमुळात दोन तीन दा आणि वर्गमुळात दोन पाच दा, तर लक्ष द्या ना, पाच आणि तीन आठ दा आहेत. काय वर्गमुळात दोन दिलं तर किती? उदाहरण पाच आंबे आणि तीन आंबे, तर हे पाच आहे, हे आंबे, पाच आंबे अधिक तीन आंबे, तू म्हणायला फक्त आठ पुढील आहे की आंबे. बरं आहे का नाही? लक्ष द्यालं आहे. आणि या ठिकाणी पाच आंबे आणि इथं द्यालो मी आता तीन संत्रे. आंबा आणि संत्रा याची बेरीज कशी होईल? कळालं? ह्याच्यामुळे याला विजातीय म्हणतात. सांगा हे विजातीय आहे का नाही? आता तीन वर्गमुळात तीन मायनस चार, किंवा इथं लिहितो नुसतं वर्गमुळात पाच, होईन का वजा बाकी? नाही ना, कारण इथं वर्गमुळात तीन आहे, इथं वर्गमुळात पाच. हे विजातीय, विजातीय करणींची ना बेरीज होते ना वजाबाकी होते. मग कोणी म्हणलं याचं उत्तर काय आहे? तेच उत्तर आहे जे लिहिलेलं आहे वजाबाकीचं. हे अशाला असंच उदाहरण आपण शिकवलं होतं की रे पाच एक्स अधिक तीन वाय, सांगा याचं उत्तर काय आहे? कोणी म्हणते का आठ एक्स वाय? नाही, ते गुणाकार. पाच त्रिक पंधरा एक्स वाय गुणाकारात जमते. पण बेरीज वजाबाकी करताना करणी कशी पाहिजे? कशी पाहिजे? सजातीय. कशी पाहिजे? सजातीय. शाबास, हा लक्षात. सजातीय करणींचीच बेरीज वजाबाकी होते. शुद्ध करणी कळाली, मिश्र करणी कळाली, सजातीय कळालीस आणि विजातीय बी कळाली. कधी कधी एखादी संख्या अशी लिहिलेली असेल वर्गमुळात पन्नास, तर ह्याच वर्गमुळात पन्नासला मी जर असं लिहिलं वर्गमुळात, याला दोन भागानं दोन किती येते रे? दोन गुणिले पंचवीस म्हणजे पन्नासच आहे. बरोबर का नाही? आता पंचवीसचं वर्गमूळ निघते का नाही? पण वर्गमुळात दोन दोनचं निघेल का या? नाही. मग वर्गमुळात दोन जशास तशी. बस मग पन्नासचं वर्गमुळात पन्नासचं वर्गमूळ किती आलं माहीत आहे? पाच वर्गमुळात दोन, राईट? तू सांगशील आता. सांग वर्गमुळात अठ्ठ्याण्णव. बरोबर आहे का? आता याला दोन भाग, वर्गमूळ जशास तसं राहते, घाईबरू नको. दोन भाग, बेचोक आठ, ब्याण्णव अठरा, एकोणपन्नासचं वर्गमूळ सात आणि दोनचं निघते का रे? नाही. सात वर्गमुळात यायले लक्षात. आणि तिसरं दिलं तुला, सोडव तू आता, एकशे बासष्ट वर्गमुळात. तर तू काय करू शकतो? याला दोन भाग, दोन गुणिले बेआठी सोळा, बे एक बे, जमन ना दोन भागल्या. आता सांग एक वर्गमुळात एकशे बासष्ट आणि या वर्गमुळात दोन गुणिले एक्याऐंशी, दोघांचा अर्थ सेमच आहे की एक्याऐंशीचे दुप्पट बे एकशे बासष्ट का नाही? मग या एक्याऐंशीचं वर्गमूळ निघतंय, किती निघलं? नऊ. वर्गमुळात दोनचं निघन का या? दोनचं नाही निघत, जशास तसं. नऊ वर्गमुळात दोन, हे त्याचं उत्तर आहे. क्लिअर आहे? म्हणजेच एक जण काय म्हणायले, पन्नास लिहिलं ना असं पाळल्या जमत नाही का? दहा पाचा पन्नास पाडणं, दहा पाचा पन्नास लिहि. आता मी या दहा पाचा पन्नास लिहिल्या, दहाचं वर्गमूळ निघते का? पाचचं निघते. मग काय करतो दहा पाचा पन्नास करून? तर अशी अवयव पाड, अशा संख्येने याला डिवाईड करायचं, जेणे भागल्यानंतर येणारी संख्या ही वर्गसंख्या आली पाहिजे. कोणती? पूर्ण वर्ग. कळालं? म्हणजे याचं वर्गमूळ बाहेर काढतात. निघत नाही गेलं मग सोडून द्याचं. बरं आहे का नाही? मग त्याला इलाजच नाही ना, मग जशास तसंच ती राहणार. येले लक्षात? वर्गमुळात पन्नास मायनस वर्गमुळात अठ्ठ्याण्णव प्लस
वर्गमुळात 162 बरोबर किती होता का असा क्वेश्चन आलेला दिलेला याचा आंसर काढा दादा काढसाल का नाही सांगा सांगा या 50 ला कसं लिहिलं वर्गमुळात 25 दोन्ही 50 मायनस 98 ला 49 दोन्ही 98 वर्गमुळात 81 दोन्ही 62 162 आता 25 वर्गमूळ 5 वर्गमुळात 2 49 7 वर्गमुळात 2 बराबर का अधिक 81 9 वर्गमुळात 2 मला सांगा आता या ठिकाणी बेरीज भी है वजाबाकी भी है या करनी पहिले बघा सजाती आहेत का नाही आहेत की रे कारण याच्या सोबत वर्गमुळात 2 आहे याच्या सोबत वर्गमुळात 2 आणि याच्या सोबत भी वर्गमुळात 2 आहे याचा अर्थ ही करनी सजाती आहे आणि सजातीय करनीची बेरीज भी होते आणि वजाबाकी होते आपण करू शकतो आता चला हे 5 प्लस आहे तर हे 9 बी प्लस आहे तर दिसायलेत ना मग या दोघांची बेरीज होईल 5 आणि 9 14 वर्गमुळात 2 जशास तसे क्लियर आहे याच्यातून मायनस काय करायचे 7 वर्गमुळात 2 करायचे हे काय मायनस 7 वर्गमुळात 2 करायचे मग 14 वर्गमुळात 2 मधून 7 वर्गमुळात 2 गेले तर किती राहतात रे 7 वर्गमुळात 2 शाबास म्हणून हेच उत्तर दिलं होतं का आले आल्या म्हणून या प्रश्नाचा आन्सर काय 7 वर्गमुळात 2 प्रश्न देतो कर्णींची बेरीज आणि वजाबाकीवर पहिला प्रश्न 3 वर्गमुळात 5 प्लस 7 वर्गमुळात 5 मायनस 4 वर्गमुळात 5 बरोबर किती नंबर 2 आताच्या सारखा वर्गमुळात 8 प्लस वर्गमुळात 32 प्लस वर्गमुळात 50 बरोबर किती चला पहा लक्ष द्या या दोन प्रश्नाची उत्तरं कशी द्यायची होती आपल्याला 3 वर्गमुळात 5 अधिक 7 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 ज्यांची बेरीज वजाबाकी करायची त्या सजातीय पाहिजे सजातीय आहेत का नाही आहेत कन्सेप्ट आपण पाहिलेली वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 राईट तर बेरीज करा 7 आणि 3 होती ना बेरीज 10 वर्गमुळात 5 मायनस 4 वर्गमुळात 5 वजाबाकी करा 10 4 गेले 6 वर्गमुळात 5 जशास तसे नुसते वागवायचे संघ त्याला भ्याचं नाही म्हणून उत्तर काय 6 वर्गमुळात 5 गुडचा प्रश्न पहा 8 ला कसं लिहू शकतो रे मी 4 दोन्ही 8 32 ला 16 दोन्ही 32 आणि 50 ला 25 दोन्ही 50 शाबास वर्गसंख्या घेतली एक आणि याला सोडवलं 4 वर्गमूळ निघते ना आता 4 वर्गमूळ 2 वर्गमुळात 2 प्लस 16 4 वर्गमुळात 2 प्लस 25 5 वर्गमुळात 2 आता बेरीज येत नाही असं कोणी हे का भाऊ 100% येईन 2 वर्गमुळात 2 4 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 2 बेरीज कर 2 आणि 4 6 6 आणि 5 11 वर्गमुळात 2 हे या प्रश्नाचं होतं आन्सर 11 वर्गमुळात 2 पाहलो दादा ज्याच्यासाठी मी हा कार्यक्रम सुरू केला होता ती खरा प्रश्न हा आहे कर्णींचा लहान मोठेपणा दिलेल्या संख्येतील लहान संख्या कोणती आहे आणि मोठी संख्या कोणती आहे स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट आपल्याला ओळखायचं असतं लहान मोठेपणा बघा आता तर कर्णीचा लहान मोठेपणा ठरवताना तुम्हाला दोन गोष्टी लक्ष द्यायच्या नंतर मी तुम्हाला प्रश्न देतो सोडवायला बरोबर आहे कर्णींचा लहान मोठेपणा कर्णीचा लहान मोठेपणा ठरवताना कर्णीचा कोटी लक्ष द्यायचा तो कोटी कसा पाहिजे सारखा पाहिजे कसा पाहिजे सारखा उदाहरण बघ रे वर्गमुळात 15 कॉमा वर्गमुळात 29 कर्णी आहे कर्णी आहे बरोबर ना आता या दोघांमध्ये लहान कोणती आणि मोठी कोणती काही सेकंदात सांगता येते का बरं कारण या 15 कोटी या ठिकाणी किती आहे 2 29 किती आहे 2 कोटी कसा आहे सारखा आहे का मग त्यांना घ्यायचा चिन्ह हटून टाक 15 मोठे का 29 मोठे 29 मोठे मग हेच उत्तर हे आला मोठा बरं आहे का नाही कधी पण कोटी सारखा असल्यास दुसरं सांगशील तू आता पहिल्याचं उत्तर 29 मोठे दुसरं वर्गमुळात 5 आहे किंवा इथं घनमूळ लिहितो सॉरी घनमुळात 5 आहे कॉमा इथं घनमुळात 7 आहे कॉमा इथं घनमुळात 3 आहे आता याच्यात मोठा कोणता ओळखायचा तर घाय भरायचं नाही कोटी कसा आहे बघा दिसायला आहे ना 3 आणि 3 सेम आहे मग कोटी समान असल्यास फक्त याच्याकडे बघायचं 5 मोठे 7 मोठे का 3 मोठे 7 मोठे मग हा मोठा आहे मोठा कोणता आला याच्यात हा बरोबर आहे का नाही
म्हणजे करणीचा कोटीसारखा असल्यास लहान मोठेपणामध्ये काही ताण आहे का? नाही. मग तुला प्रश्न पडला असेल आता, मग सारखा नसल्यास मग थांब जरास सांगतो ती फी नसल्यावर कसं करायचं ते पा. अरे करणीचा कोटी सारखा नसल्यास सारखा करायचा आपण आणि मग लहान मोठेपणा ठरवायचा. तो सारखा कसा करतात ते आपण पाहूता. पाहत प्रश्न पहा, तुम्हाला प्रश्न विचारलाय वर्गमुळात 3 बरोबर का नाही, घनमुळात 5, चौथ्या मुळात 6, या 3 करणींपैकी कोणती करणी मोठी आहे किंवा या संख्यापैकी कोणती संख्या मोठी आहे किंवा लहान आहे. आपण लहानी बी ओळखू आणि मोठी होताना सर्वप्रथम कोटीकडे लक्ष द्याव. याचा कोटी किती आहे? याचा दिसायला काय माहिती 2 दिसन येत नसतात इथे पण असतं इथे बरं आहे का नाही. इथं 3 दिसायला येते 4, या 2, 3, 4 मला समान करायचा असेल तर याचा काढायचा LCM. 2, 3, 4 काय काढायचा? LCM म्हणजे लसावी. सांगा रे 2, 3, 4 लसावी किती आहे? किती आहे? 12. करेक्ट. लसावी किती आला सांगा? 12. बस आता आपल्याला कोटीच्या जागेवर 12 लिहायचे, म्हणजे 12 आले पाहिजे. त्यासाठी नियम काय आहे ते बघा. कळालं ना? लसावी किती आला? 12. मग मला इथं किती करायचे? 12. हा इथं किती आहे? तेच 2 आहेत ना. मग 12 करण्यासाठी कितनं गुणू? 6 न. याला 12 करण्यासाठी कितनं गुणू? याला 12 करण्यासाठी 3 न. कोटीकडे लक्ष द्या. आता 12 झाला पण नियम आहे, एकट्याला असं गुंता येत नाही. इथं जन गुणले ना आपण, जन बी गुणले 12 करण्यासाठी. लक्षात आलं आहे? तर जन गुणले ते याच्या टपुरीवर यायचे बरोबर. आता 12 तर झालेच पण 3 डोक्यावर काय हे 6. शाबास. याच्या बाद कॉमा. 12 तर झाले तर कोटीसारखा झाला आहे, 5 डोक्यावर किती रे? 4. कितनं गुणलं होतं? 4 न. करेक्ट. 12 तर झाले तर 6 डोक्यावर काय लिहू? 3. शाबास. बस. आणि आता फार सोपं आहे, कोटीसारखा झाला आहे. आता फक्त तुला माहीत पाहिजे 3 6 म्हणजे किती, 5 4 म्हणजे किती आणि 6 म्हणजे का. 6 सांगा रे 200 किती? 16. आलं ना उत्तर त्याचं? कॉमा. 5 4 5 वर्ग 25 आणि पुन्हा 5 25 झालं 625. लक्ष देईन झालं आहे. 5 4 म्हणजे काय रे? इकडं बघ, 5 2 गुणिले 5 2 पाया समान असताना घातांकाची बेरीज होते, झाला 5 4 मग 5 2 तर येत असेल ना. 25 पुन्हा 5 2 25 गुणिले 25 625. चला नेक्स्ट. 3 6 घात म्हणजे 3 6 वेळेस गुणाकार. 3 × 3 × 3 × 3 × 3 असा किती वेळेस? 6 वेळेस करायचं. करा. 3 3 9. दोघायचा किती आला? दोघायचा 9. पुढच्या दोघायचा 9. त्याच्या पुढच्या दोघायचा 9. मग 9 9 बरं जाऊ दे. 9 घन येत नाही का काय तुला? 7 किती? 29. ज्याला हे मिळला घन त्यानं काय करायचं? 3 6 वेळेस लिहूनच पाहायचे. कसे? असे. या बघा, 1 2 3 4 5 6 जमलं का? 3 टकोऱ्यावर 6 आहेत म्हणजे 3 6 वेळा आहेत. करा गुणाकार. 3 3 9 9 × 9 × 9 म्हणजे 9 घन आणि 9 घन किती आहे? खुश. कळालं था. आणि आता कोण आहे असा प्राणी ज्याला सांगता येईन 729 मोठे आहेत का 625 मोठे आहेत का 216 मोठे आहेत? आणि जर हे बी मोठे कोणता या तिघापैकी सांगता येत नसल्यास आपल्या इतका मोठा कोणी असू शकत नाही बरे का? सांगा मोठं कोण आलं आहे? 729. पर्यायमध्ये 729 सापडणार का? नाही. पर्यायमध्ये हे सापडणार जे मुळात होतं ते काय होतं सांगा? वर्गमुळात 3 ही संख्या होती पहिल्यांदा आपण दिलेली, ही मोठी आली बरोबर आहे का नाही. इथं होते घनमुळात 5, इथं होते 4 6 बरोबर आहे का? सांगा कसा प्रवास केला कोण सांगतोय? कोटी काय केला? सारखा करण्याचा प्रयत्न केला बरोबर आहे का नाही. 12 12 आणि जे न गुणलं सारखा करण्यासाठी. इथं 12 होण्यासाठी 6 गुणावं लागलं, 6 डोक्यावल्या. इथं 12 होण्यासाठी 3 4 गुणावं लागलं, 4 5 डोक्यावल्या. 5 डोक्यावर 4. मग 5 डोक्यावर 4 लिहिल्या गडबडीनं 5 4 20 म्हणणं. 5 × 5 = 14 ले आणि गुणाकार कर. 6 625 येते का? घरी जा. या 2 संख्येपैकी
मोठी संख्या कोणती किंवा लहान संख्या कोणती? लहान मोठे पण आपण पाहत आहोत. या दोन संख्यापैकी आपल्याला सांगायचे मोठी कोणती आणि लहान कोणती. काय सोडवायचं दोय? इथं आठ आहेत, इथं चार आहेत, कोटी सारखा आहे का? नाही. मग लहान मोठेपणा ठरवताना प्रथम कोटी सारखा करावा. कोटी सारखा करण्यासाठी या कोटींचा लसावी काढायचा. आठ आणि चारचा लसावी आठ आला असेल ना, मग मला याला आठ करण्यासाठी कितनं गुणावं लागलं रे? दोन न विष क्लोज. हे आठ जशास तसे एकशे वीस अंडर रूट, बरोबर आहे. इथं चार दोन्ही आता आठ झालेले आहेत, पण अकराच्या डोक्यावर किती आले? दोन. का आले? कारण याला आठ करण्यासाठी कितनं गुणलं? दोन न. मग ते दोन लिहायचे त्याच्या डोक्यावर. जमलं? जमलं? आता बघा, एकशे वीस जशास तसे, आठ अकराचा वर्ग एकशे एकवीस. सांगा या दोघांत मोठं कोण आहे आता ओळखीत आहे ना? कसा झाला कोटी सारखा? कोटी सारखा झाल्या याचा काही ताण घ्यायचा नाही, याचाच घ्यायचा. एकशे वीस मोठे का एकशे एकवीस मोठे? एकशे एकवीस मोठे. म्हणून उत्तर होतं या प्रश्नाचं, या दोघांपैकी मोठा कोण आहे? तर चार अंडर रूट एलेवन म्हणजे चार वर्ग मुळात अकरा. एक तुम्ही सोडून दाखवा. तीन चार पाच आणि इथं लिहिलेलं आहे तीन वर्ग मुळात तीन, सहा आणि इथं आहे नऊ. संख्या पाच आला. घनमुळात तीन, सहाव्या मुळात चार, नव्या मुळात पाच, यापैकी कोणती संख्या लहान आणि मोठी हे सांगा, किंवा यांचा चढता उतरता क्रम लावा असं परीक्षेत. सोडवा. करेक्ट. बघा मी डायरेक्ट सोडवलं. कोटी काय काय सांगायचे? कोटी कोटी सांगा. कोटी तीन सहा आणि नऊ याचा एल सी एम किती आला रे? शाबास. लसावी किती आला? अठरा. बस मला आता सगळ्या जागेवर काय करायचं? अठरा. चला लक्ष द्या, याला अठरा करण्यासाठी कितनं गुणलं? सहा. ना मग तीनच्या डोक्यावर काय लिहू? सहा. इथं याला अठरा करण्यासाठी कितनं गुणलं? तीन. ना मग या चारच्या डोक्यावर काय लिहू? काय लिहू? तीन. आणि इथं नऊला अठरा करण्यासाठी दोन ना गुणलं? पाचच्या डोक्यावर काय लिहू? वर्ग. डायरेक्ट आता ट्रिक्स किती डिटेल सोडवा. आता बघा लक्षात आलं सगळ्या कोटी? आता अठरा झाला का? अठरा झाला. ओके. बस अठरा करण्यासाठी ज्या ज्या संख्येनं तुम्ही गुणलं होतं ते ते त्याच्या डोक्यावर लिहिले, म्हणजे तेवढा पॉवर लिहिला त्या संख्येच्या डोक्यावर घात लिहिला. बस आता तुम्हाला सांगायचे पाचचा वर्ग काय रे, चारचा घन काय रे, आणि तीनचा सव्वा काय. नेमकाच पाहिला होता सातशे एकोणतीस. मोठं कोण आहे? सातशे एकोणतीस. म्हणून उत्तर काय आलं सांगा? ऑप्शन नंबर वन ए. घन मुळात तीन हे तिघांपैकी कसे होते? मोठे होते. कसं काय लक्षात येईल? अय पोलीस भरती किती सोपं आहे. आता तर ताणच घेतला नाही मी, कारण इथं अठरा झाल्यावर पुन्हा काय लिहायचे खाली? माहीत झालं आता आपल्याला समान झालं आहे कोटी. आणि कोटी समान झाल्यावर फक्त कर्णिस्थ संख्या ज्या आहेत मधल्या त्याच्यावरच फोकस करायचं. एंड करायलो मी. कर्णींचा गुणाकार आपण पाहू लागलो. तुला याचा गुणाकार करता आला आहे का नाही? पा कर्णींचा गुणाकार वर्गमुळात दोन, वर्गमुळात तीन आणि वर्गमुळात पाच केलता ना आपण. आणि गुणाकार करताना अट काय? ही हे विजाती हे मान्य, पण गुणाकाराची बी अट आहे. कर्णींचा गुणाकार करताना कर्णींचा कोटी सारखा पाहिजे, त्याशिवाय गुणाकार करायचं नाही. कर्णींचा कोटी कसा पाहिजे? सारखा. इथं सारखा आहे का? हो. दोन 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 मग करा बिंदास. व्यतिरिक्त सहा, सहा पंच तीस, वर्गमुळात तीस, बिंदास. राईट सर. पण याचा गुणाकार होणार नाही. आता बघा इथं देतो मी या ठिकाणी. समजा घनमुळात पाच आहे आणि इथं दिलं आहे वर्गमुळात तीन आहे. करा गुणाकार. डायरेक्ट म्हणतो का पाच तरी पंधरा? हॅलो लक्ष. मग काय करावं लागतं आता बघ. कोटी काय काय सांगायचे? तीन आणि दोन चा एल सी एम काढायचा. किती आला? सहा. मग याला सहा करण्यासाठी कितनं गुणू? दोन. मग आता लिहायचं पाचचा वर्ग. मान्य करा याला दोन न गुणल्या दोन इथे लिहितात का नाही? पाचचा वर्ग. ओके. आता इथं सहा झाले कॉमा. इथं बी सहा करायचेत ना तुम्हाला, तर इथं दोन होते. कितनं गुणलं? तीन न. मग तीनचा काय करा? घन. मान्य करा तीन न गुणलं म्हणल्या तीनचा काय केला? घन. मग आता सांगा कोटी कसा आहे? सारखा आहे. बिंदास गुणाकार. पाचचा वर्ग पंचवीस आणि इथं तीनचा घन सत्तावीस. या दोघांचा गुणाकार होईल जे होईल ते होईल. काय आला गुणाकार? सोडवा. पंचवीस सात पावणे दोनशे उरले बावीस, सॉरी एकशे सतरा उरले. पंचवीस सात पावणे दोनशे
आता 25 दोनी 50 50 10 60 आणि 7 67 किती आला गुणाकार 6 किती रे 75 त्याच्यापेक्षा मी सोपी पद्धत सांगितली होती का नाही 25 गुणिले 25 625 अजून दोनदा राहिले ना मग 25 दोनी 50 625 आणि 50 675 गुणाकाराची ट्रिक्स द्याला बरोबर हे कशात आहे पुन्हा अंडर रूट कितवा पॉवर याचा 6 1/6 इथे लिहायची 6 हा आला याचा गुणाकार सरका बरोबर सुरुवातीचं गणित काय होतं या वापस हां या दोघायचा परीक्षेत जर गुणाकार विचारला हे डबा नीट पहा याचा गुणाकार किती तर हे आला कळलं बरोबर कसं काय आला सांगा कोटी बरोबर का नाही 3 आणि 2 होता लसावी 6 आला घपकन 6 करायचा रे 3 2 6 तर 2 6 इथं 2 त्रिक 6 तर इथं त्रिक बस 3 घन 27 5 वर्ग 25 दोघायचा गुणाकार 675 जे काही अंडर रूट मध्ये होतं ते होते 3 आणि 2 पण झाली किती आता 6 म्हणून इथं बस 6 अंडर रूट 675 हे तुमचं आंसर याचा गुणा सगळेच असे येत नसतात कवा कवा अशी बीत कोटी ज्याला सारखा करता आला त्याच्यावर तो प्रॅक्टिस घेतली आपण त्याला उत्तर आलं दिलेल्या करणींचा गुणाकार करा करा पा करणीचा गुणाकार करताना कोटी सारखा असल्यास डायरेक्ट गुणाकार करा पण कोटी सारखा नसेल तर सर्वप्रथम कोटी सारखा करायचा आणि मग गुणाकार करायचा पहा सर वर्गमुळात 2 इथं आहे 2 दिसायले ना कोटी 2 याचा 3 आणि याचा आहे 6 चा लसावी काढा एलसीएम किती आला 6 तर याला 6 करण्यासाठी इथं 2 होते ना कितनं गुणलं रे 3 न मग इथं 3 लिहून टाका याला कितनं गुणलं 2 न मग इथं 2 लिहून टाका याला कितनं 1 न म्हणलं 1 इथं लिहून टाका बस विषय क्लोज झाला आता सगळीकडे 6 लिहू शकतो ना मी आता 6 2 घन 8 गुणिले 3 वर्ग 9 गुणिले 5 पहिला 5 बस गुणाकार करा आता काही ताण नाही गुणाकारात 6 हे 8 गुणिले 9 गुणिले 5 8 गुणिले 9 गुणिले 5 गुणाकार करा 8 9 72 गुणिले 5 हा 72 गुणिले 5 300 म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं 6 वर्गमुळात 360 360 चा सहावा किंवा 360 चा 1/6 घात